हाय फ्रेंड गावरान तडकामध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण अतिशय चविष्ट अशी शेवग्याच्या शेंगाची सुक्की भाजी पाहणार आहोत। तर या भाजीसाठी आपल्याला वाटण लागत नाही, त्यामुळे ही भाजी अगदी झटपट तयार होते। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर सुरुवातीला इथे मी 5 शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत। तर आपण आता शेंगा कट करून घ्यायचे आहेत। तर याचे मीडियम आकाराचे तुकडे कट करून घेऊया। तर तुकडे कट करून झाले की यावरील जी साल असते ती व्यवस्थित काढून घ्यायची आहे। तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने आपल्याला ही साल काढून घ्यायची आहे। तर साल आपल्याला पूर्ण काढून घ्यायची नाही, तर अर्धीच साल आपण काढून घेणार आहोत। तर याच पद्धतीने आपल्याला बाकीच्या शेंगा देखील कट करून त्यावरील साल काढून घ्यायचे आहे। तर इथे बघू शकता मी सर्व शेंगा कट करून यावरील साल काढून घेतले आहे। तर आपण आता या शेंगा शिजून घेऊया। तर इथे मी पातेल्यात एक ग्लास पाणी गरम करत ठेवलं होतं। पाणी गरम झालं की यामध्ये आपण आता हे शेंगा टाकून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेऊ आणि अर्धा चमचा मीठ टाकून घेतलाय आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तर या शेंगा आपण आता 1 ते 2 मिनिटं या पाण्यामध्ये शिजून घ्यायचे। तर शेंगा आपल्याला पूर्ण शिजवायच्या नाही, तर अर्ध्या शेंगा आपण शिजून घेणार आहोत। बाकीच्या राहिलेल्या आपण भाजी करता वेळ शिजवणार आहोत। तर या शेंगा हळद आणि मिठा शिजल्यामुळे या शेंगाची चव खूप छान लागते। तर इथे हा शेंगा मी 2 मिनिटं छान शिजून घेतल्या। तर पहा मस्त आपल्या हे शेंगा छान शिजले आहेत। तर याला आपण आता साईडला ठेवूया आणि भाजी करून घेऊया। तर इथे मी गॅसवर कढईत साधारण 1 ते 1.5 चमचा तेल गरम करत ठेवलं आहे। तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त घेतलं तरी चालते। तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून घेतले आहे। जिरे मोहरी व्यवस्थित तळतळले की यामध्ये एक मोठा कांदा बारीक कट केलेला टाकून घेतलाय। त्यानंतर 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊया। 5 ते 6 कढीपत्त्याचे पाने बारीक कट केलेले टाकून घेतले आहेत। तर कांदा आणि लसणाला आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचंय। तर ही शेवग्याची सुक्की भाजी तुम्ही डब्याला देखील देऊ शकता, खूप छान लागते। तर इथे हा कांद्याला मी छान परतून घेतलाय। तर बघू शकता कांद्याचा कलर देखील छान चेंज झाला आहे। तर यामध्ये आपण आता 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर टाकून घ्यायचंय। त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेऊया। तर मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही टाकून घेतला तरी चालते। त्यानंतर 1 चमचा धने पावडर टाकून घेतलाय। अर्धा चमचा हळद टाकून घ्यायचंय आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिक्स करून झालं की यामध्ये 1 टोमॅटो बारीक कट केलेला टाकून घ्यायचा आहे। तर आपण आता हा टोमॅटो या मसाल्याबरोबर 1 मिनिट छान परतून घ्यायचा आहे। तर या इथे हा टोमॅटो मी या मसाल्याबरोबर 1 मिनिट छान परतून घेतले। तर पहा मस्त आहे, टोमॅटो छान मऊ झाला आहे। तर यामध्ये आपण आता 1 मोठा चमचा खोबऱ्याचा कूट टाकून घ्यायचाय। त्यानंतर 1 चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचाय आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि 1/2 मिनिट या मसाल्याबरोबर छान परतून घ्यायचंय। तर 1/2 मिनिट झालं की यामध्ये आपण आता शिजलेल्या शेंगा टाकून घ्यायचंय। पाणी आपल्याला जास्त टाकायचं नाही, तर अगदी थोडंच टाकून घ्यायचंय आणि व्यवस्थित एकत्र करून घ्यायचंय। तर यामध्ये आपण आता मीठ टाकून घ्यायचंय। तर शेंगा शिजवता वेळेस देखील आपण मीठ टाकलं होतं, त्यामुळे त्याचा अंदाज पाहून यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचंय। तर पाणी अगदी थोडंसच टाकून घ्या, कारण आपण सुक्की भाजी करणार आहे, त्यामुळे पाणी आपल्याला जास्त लागणार नाही। तर मला आता ही भाजी 1 ते 2 मिनिटं झाकण लावून शिजून घ्यायचे। तर या इथे ही भाजी मी 2 मिनिटं छान व्यवस्थित झाकण लावून शिजून घेतलंय। तर आपण आता झाकण उघडून पाहूया। तर इथे बघू शकता आपली ही भाजी छान शिजली आहे, कलर देखील खूप छान आला आहे। तर आपण आता चेक करून पाहूया। तर बघू शकता आपल्या शेंगा छान शिजल्या गेल्या आहेत। तर यावर
वरतून अगदी थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायचे. तर मस्त आपली ही शेवग्याच्या शेंगाची सुक्की भाजी तयार झाली आहे. तरी तुम्ही चपाती भाकरी किंवा कशासोबत जरी खाल्ली तरी खूप छान लागते, घरी नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.